ಬರ್ತಿದ್ದಿಟ್ಟು. ನೌ 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 ಏ ಈ ಕಡೆ ಈ ಕಡೆ. नमस्कार मंडळी, मी योगिता आणि तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणात थंडी असते, खूप जास्त थंडी वाजते, त्यामुळे स्वेटर अजिबात काढा वाटत नाही आहे. तर मी स्वेटरच घालून ठेवलेलं आहे. सकाळी, संध्याकाळी, अगदी दुपारीसुद्धा स्वेटर घालूनच मी राहते कारण थंडी खूप जोरात पडते. तर पार्कनेसुद्धा स्वेटर वगैरे घातलेलं आहे आणि त्याचं काहीतरी खेळणं वगैरे चाललं आहे. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, म्हटलं चला आता ब्लॉग्स आपण शूट करूया आणि गरमागरम चहाही पिऊया. तर आता मी चहा ठेवते आणि मग तुमच्याशी बोलते. आता मी इथे चहा बनवून घेते, मस्तपैकी अद्रक ठेसून, इलायची टाकून आणि मस्तपैकी मसालेदार मसाला, चहा मसाला टाकून मी चहा बनवून घेते. थंडीच्या दिवसांमध्ये चहा पिल्यानंतर जरा बरं वाटतं, त्यामुळे मी दुपारी आणि संध्याकाळीसुद्धा चहा पिते. सो मला चहा फार जास्त आवडतो, तुम्हाला आवडतो का नाही हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थोडं बरं वाटतंय, पण म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया. स्वयंपाक काय करायचा आहे हे अजून ठरवलेलं नाही आहे. तर लसूण सोलायला घेतला मी, पटापट लसूण सोलून घेऊ आणि मग बघू काय भाजी करायची ती. भाज्या कोणत्या आहे तर त्यानुसार ठरवते आता कुठली भाजी बनवायची आहे ती. प्रत्येक हाऊसवाईफला ना संध्याकाळ झाली ना तर एकच टेन्शन पडतं की आता काय स्वयंपाक बनवायचा. सकाळ झाली की काय स्वयंपाक बनवायचा आणि संध्याकाळ झाली की काय स्वयंपाक बनवायचा. तर चालू आहे माझा पण विचार आता काय स्वयंपाक बनवायचा. तर चवीच्या शेंगांचे दाणे आहेत, तर म्हटलं चला आता चवीच्या दाण्यांची भाजी बनवूया. हिरव्या मिरचीची मी भाजी बनवते. मी लसूण सोलायला घेतला आहे, म्हटलं चला लसूण सोलता सोलता तुमच्याशीही गप्पा मारूया. तर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, माझ्या मनातलं सांगायचं आहे. तर कसं आहे ना, आता यूट्यूबवर बऱ्याच बायका असतात, तर त्या व्हिडिओ अपलोड करतात. त्यांनाही वाटतं की माझ्यामध्ये ही एक कला आहे आणि म्हणून मी ते व्हिडिओ वगैरे बनवून अपलोड करते, कारण काही दिवसांना मला पेमेंट येईल किंवा मी सुद्धा दोन पैसे कमवेल आणि मग माझ्या संसाराच्या या गाडासाठी मी थोडाफार कमवण्याचा प्रयत्न करेल. आपला कर्ता पुरुष किंवा नवरा कमवतो म्हणजे बाईला कमवायची गरज नाही, किंवा स्त्रीला कुठेच असे व्हिडिओ वगैरे किंवा काहीच करायची गरज नाही, तिला फक्त घरातलंच काम करायला पाहिजे असे बऱ्याच जणांचे विचार असतात, पण मला ते योग्य वाटत नाही. कसं आहे ना, प्रत्येकाचं काहीतरी करिअर असतं, प्रत्येकाचं काहीतरी फॅशन असतं, प्रत्येकाला काहीतरी आवड असते आणि त्या आवडीनिवडी त्याने जोपासल्या पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये या गोष्टींना सपोर्ट मिळत नाही. तर मला वाटतं घरच्यांनी त्या स्त्रियांना किंवा त्या महिलांना सपोर्ट केला पाहिजे की हां तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा प्रत्येक नवऱ्यानं त्याच्या बायकोला असं सांगितलं पाहिजे की हां तुला ही गोष्ट चांगली येते ना तर तू व्हिडिओ बनव, किंवा कर, तू तुला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना तर तू कर. कारण एकतर तू काही चुकीचं गोष्ट करत नाही किंवा तू काही वाईट गोष्ट करत नाही, तर त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाही. तू कर असा सपोर्ट नवऱ्याने केला पाहिजे, पण बऱ्याच घरामध्ये पाहायला मिळत नाही, पण काही ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं. मला हेच सांगायचं आहे की प्रत्येक महिलेला घरचा सपोर्ट असावा आणि तरच ती महिला पुढे जाऊ शकते. मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की काही स्त्रिया किंवा काही बायका ज्या असतात तर त्या एखाद्या गोष्टीमध्ये हुशार असतात किंवा त्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. तर स्वयंपाक छान बनवणं किंवा मग ड्रॉइंग छान काढणे किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात, तर त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असतो, पण त्यांच्या घरचा सपोर्ट मिळत नाही आणि त्यामुळे त्या गोष्टीमध्ये ते पुढे जात नाही. मग असं नको व्हायला असं मला वाटतं. सो हिरव्या मिरच्याच्या चवीच्या दाण्यांची भाजी मला करायची. तर इथे मी चवीचे दाणे घेतले, इथे हिरव्या मिरच्या घेतल्या, या कोल्हापुरी तिखट मिरच्या घेतल्या आणि एक दोन फिक्के मिरच्या मी इथे घेतल्या, थोडे लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि इथे मी कणिक वगैरे भिजवून घेतलेली आहे. तर म्हटलं आता आधी पोळ्या करून घेते. आता मी इथे पोळ्या बनवायला घेते. तर इथे मी हंड्यामध्ये गरम पाणी करून घेते कारण थंडीचे दिवस आहेत, पाण्यामुळे सुद्धा आपण आजारी पडू शकतो, त्यामुळे पाणी व्यवस्थित गरम करून पिलेलं चांगलं असतं. तर त्यामुळे मी पाणी गरम करून घेतलं आणि मग ते काढून माठात टाकलं. तर इथे मी पोळ्या करून घेते पटापट, अगदी चार ते पोळ्या मला बनवायचे आहेत. तर पटापट पोळ्या करून घेते आणि चवीच्या दाण्यांची जी भाजी आहे तर ती रेसिपी मी तुम्हाला पुढे दाखवतेच की व्हिडिओमध्ये की आमच्या भागामध्ये हिरव्या मिरचीची भाजी कशी बनवतात आणि ती खूप चांगली.
आणि ज्याला चवीच्या दाण्याची भाजी आवडत नाही ना, तर अशा पद्धतीनं जर तुम्ही चवीच्या दाण्याची भाजी बनवली तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. आता इथे मी चपात्या बनवून घेते आणि चपात्या कशा सगळ्या बाजूनं फुगल्या तर जरा बरं वाटतं, मस्त वाटतं. चपात्या फुगण्यासाठी चारही बाजूनं त्या सारख्या लाटल्या गेल्या पाहिजे तर मस्त चपात्या फुलतात. तर इथे मी हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्या भाजून घेतल्या. मी आधी चपात्या बनवून घेते म्हणजे तवा गरमच असतो, मग गरम गरम तव्यावर मिरच्या पटापट भाजल्या जातात आणि शेंगदाणे मी व्यवस्थित भाजून घेतले. तर हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर शेंगदाणे, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे. शेंगदाणे मला जरा जास्त वाटले त्यामुळे मी थोडेसे काढून घेतले आणि मग कोथिंबीर आपण त्याच्या काड्या वगैरे असतात कोथिंबीरच्या तर त्यासुद्धा भाजीमध्ये टाकल्या तरी चालतात, त्याचीसुद्धा एक वेगळी टेस्ट भाजीला येते. तर मी वाटण करून घेतलं आणि नंतर कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम व्हायला ठेवलं आहे. काय झालं मला आज, तर तेल गरम होते. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका देणार आहे. मी मोहरी नाही टाकली वाटतं, जिरंच टाकलं. तर मोहरीसुद्धा टाकली तरी चालते, मी आता नाही टाकली. तर कढीपत्त्याची 4-5 पानं मी टाकून घेतले तेलामध्ये आणि त्यानंतर चवीचे दाणे होते तर ते व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले आणि ते मी आता तेलामध्ये टाकते. चवीचे दाणे आपण तेलामध्ये कशासाठी टाकतो तर ते लवकर शिजायला पाहिजे. जेव्हा तुम्ही बटाट्याची भाजी बनवता तर बटाटे न शिजता जर तुम्ही भाजी बनवत असाल तर ते तेलामध्ये टाका, तेलामध्ये तळून घ्या, तेलामध्ये फ्राय करा, म्हणजे ते लवकर शिजतील. तर अशा पद्धतीनं चवीचे दाणे जे आहेत तर ते मी तेलामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित ते फ्राय करून घेतले. थोडं केअरफुली हे काम करा, जेव्हा तुम्ही चवीचे दाणे पाण्यातून तेलामध्ये टाकता तर ते उडू शकतात, वरती उडतात. तर त्यानंतर हे वाटण जे आहे तर ते मी आपल्या कढईमध्ये टाकून घेते. सगळं वाटण टाकून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित ते एकत्रित करून घेते. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून घेणार आहे आणि आपल्या भाजीला, तर ह्या आपल्या मसाल्याला, आपल्या वाटणाला तेल सुटू देणार आहे मी. कारण जेवढं तेल सुटणार आहे तर तेवढी भाजी जेव्हा होईल तर तेव्हा वरती तरी येणार आहे. तर तरी मला प्रचंड आवडते. मस्तपैकी तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, म्हणजे चवीचे दाणे तर शिजून होतात पण तुम्हाला घट्ट आवडते, पातळ आवडते तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. आणि आता आपली भाजी जी आहे तर ती व्यवस्थित उकळून होती आहे. चांगली भाजी उकळून घ्यायची, व्यवस्थित आटू द्यायची आणि मस्तपैकी तरी आणायची. सो तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, आपली भाजी जी आहे तर ती रेडी झालेली आहे. चवीच्या दाण्यांची मस्त हिरव्या मिरच्यांची भाजी आपली रेडी झालेली आहे. चवीचे दाणे शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवायची असते, आटू द्यायची असते मस्तपैकी आणि एक नंबर अशी भाजी लागते. तुम्हाला कशी वाटली ही हिरवी हिरवी भाजी मला सांगा कमेंटमध्ये नक्की आणि ट्रायही करा. तर चला जा बेटा, हे घेऊन जा, ये इकडे इकडे घेऊन जा, जा बेटा व्यवस्थित, हां व्यवस्थित जा. अरे अरे पडून जाईन ना बेटा, ते पडीन ना, व्यवस्थित जा. परत मला अशी करतोय हेल्प. दिवसानंतर बाहेरून मंचुरियन आणलेले आहेत. सो खा ना पार्थ, खा गे. पप्पांना लवटो बेटा, पप्पांना लवटो जेवण करायला. सांग जेवण वाढलं म्हणा, सांग पप्पांना, सांग ना पार्थ. तर इथे आता आम्ही बसतोय जेवण करायला. याने यांनी बाहेरून मंचुरियन आणलं खूप दिवसानंतर आणि इथे आपली चवीच्या दाण्याची भाजी आहेत, चपात्या आहेत. तर आता आम्ही जेवण करायला बसतोय. सो तुम्ही या आमच्यासोबत जेवण करायला. आजचा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत, मस्त अशा गप्पा आणि गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय.